सलग 31 वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी। तब्बल 21,000 युवक युवतींची भरती, 8वी ते 10वी प्रवेश सुरू। आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। संपर्क मोबाईल नंबर 85 52 86 89 89 आणि 84 03 69 55 00। महाराष्ट्रामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून आता शेवटचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात आम्ही आलेलो आहोत। महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारसंघाचा आढावा घेत घेत आणि कार्यकर्ते जे पक्षाचे आहेत त्यांच्याशी संवाद करत हा परिवार संवाद हा उपक्रम आज कोल्हापूर नगरीत, काल कोल्हापूर जिल्ह्यात आलेला आहे। उद्या परवा याची सांगता ही संकल्प सभेने कोल्हापूरमध्ये होणार आहे आणि आदरणीय पवार साहेब त्या संकल्प सभेत प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत। मुख्यमंत्री सांगतायत की आता आपली सभा ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी जवळपास 4 वेळा लाईट दिली, आता देखील लाईट नाही आहे, या संदर्भात कशा पद्धतीने बघताय? कारण आपण लाईटची ऊर्जा देशभर कमी आहे, देशातल्या अन्य राज्यात देखील ऊर्जेची बिकट अवस्था आहे। खास करून आपल्या महाराष्ट्रात माझे आकडे कदाचित चुकतील कारण मला एक्झॅक्ट माहिती नाही आहे, परंतु आपल्या डिमांडमध्ये आणि सप्लायमध्ये या उन्हाळ्याच्या काळात प्रचंड वाढ झालेली आहे आणि त्यामुळे मोठी गॅप तयार झालेली आहे। त्यामुळं ऊर्जा खात्याला भार नियमन करणं हे अतिशय आवश्यक झालेलं आहे आणि त्यामुळं मागच्या 2.5 वर्षात कोरोनाच्या काळात नवी ऊर्जा निर्मिती करण्याचे, बाकीच्या गुंतवणुकी करण्याच्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टींच्यावर देखील काही अंशी परिणाम झालेला आहे। त्यामुळं हे भारनियमन उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्यांनाच जाणवतं याची सरकारला, आम्हा सगळ्यांना जाणीव आहे। ऊर्जा मंत्री त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत। या परिवार संवाद सांगलीमध्ये अमोल मिटकरींनी एक वक्तव्य केलं, त्यावर मोठा वाद सध्या पाहायला मिळतोय। संघटनांनी गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली, त्यांच्यावर आंदोलन देखील होत आहेत, कसं बघताय या वक्तव्याकडे आणि या आंदोलनाकडे? त्या दिवशी सभेमध्ये अमोल मिटकरी यांनी वेगळ्या विषयाला स्पर्श करून भाषण केलं आणि त्यात बरेच राजकीय कोपरखळ्या वेगळ्या लोकांना होत्या, त्याच्यामुळं सगळी सभा त्या अमोल मिटकरींच्या याच्यात बरेच विनोदी होते, त्यामुळं सर्वच जणांना पोट धरून बरेच लोक हसत होती। पण त्यामध्ये त्यांनी लग्न होतानाच्या जे प्रोसेस आहेत त्याच्याबद्दलच्या मंत्राचा उल्लेख केला आणि त्यानंतर जे वक्तव्य केलं ते वक्तव्य केल्यानंतर मी देखील माईकवर टॅप करून त्यांना भाषण थांबवण्याची सूचना दिली आणि त्यासाठी त्यांचं जे विधान आहे ते त्यांचं वैयक्तिक विधान आहे, त्यांची ती मतं असतील। मी महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी फरताना ब्राह्मण समाजाने नेहमीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे, अनेक ठिकाणी गेल्यावर ब्राह्मण समाजाने आमचं स्वागतही केलेलं आहे, त्यामुळं ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा कोणताही हेतू त्या सभेचा नव्हता। पण वक्तव्यामुळं अमोल मिटकरींच्या जर कोणाच्या ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मला वाटतं की आमची ती भूमिकाच नव्हती, त्यामुळं त्या बाबतीत मलाही खेद वाटतो आहे। अशा पद्धतीचं कोणतंही स्टेटमेंट होणं योग्य नव्हतं। त्यांचं स्टेटमेंट तपासलं तर ते ब्राह्मण समाजाचा त्यात उल्लेख नाही आहे, पण जे सर्व मंत्रपठण वगैरे जे आहे त्यामुळं समाजाला त्याबाबतीत एक भावना तयार झालेली आहे। मी सर्व ब्राह्मण समाजाला अतिशय नम्रतेनं विनंती करेन की आमचा तो हेतू नाही आहे। मी ब्राह्मण समाजाच्या किंबहुना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ओपन कॅटेगरीच्या लोकांच्यासाठी अमृत नावाची व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील विशेष बैठका घेऊन त्याच्यामध्ये काही निर्णय घेतलेले आहेत। काही ब्राह्मण समाजातले सहकारी देखील त्यासाठी माझ्याबरोबर काम करत आहेत, तेही तुम्हाला अधिक माहिती त्या प्रयत्नाची देतील।
ब्राह्मण समाजाच्या बाबतीत आम्हा सर्वांनाच आपुलकी आहे, त्या बाबतीत कोणतीही आमची टोकाची भूमिका नाही आहे। जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर माझ्या व्यासपीठावर ते भाष्य झालं, त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे। आमचा कोणाचाही हेतू ब्राह्मण समाजाला दुखवण्याचा पूर्वी नव्हता, आजही नाही, उद्याही राहणार नाही। तुम्ही दिलगिरी व्यक्त कोणत्याही परिस्थितीत माफी मागणार नाही अशा ते त्यांच्या वक्तव्यावर असं आहे, ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत। पण माझ्या सांगली जिल्ह्यातल्या व्यासपीठावरून जर चुकीचा संकेत आणि कुणाचा गैरसमज झाला असेल, मला आठवतं एकदा माझ्याच मतदारसंघामध्ये आर आर पाटलांच्याबद्दल असं भाष्य झालेलं, आर आर पाटील व्यासपीठावर होते आणि कोणीतरी भाष्य केलेलं, मी आता त्याचा उल्लेख करत नाही, मी आर आर पाटलांना घरी जाऊन दिलगिरी व्यक्त केलेली, कारण माझ्या व्यासपीठावर काही गोष्टी घडल्या। त्यामुळं त्याच भावनेनं, कारण भावना जर उद्दामपणाची असती तर ठीक आहे, तशी भावनाच माझी नाही आहे, त्यामुळं ब्राह्मण समाजाने गैरसमज करून घेऊ नये अशी माझी त्यांना मनपूर्वक विनंती आहे। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।